मी विलास बडे, या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नितेश राणेंच्या अटकेची आहे. अभियंत्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि त्याच्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नितेश राणेंची अरेरावी काही थांबलेली दिसली नाही. तिथं सुद्धा पोलिसांना त्यांनी अरेरावी केलेली आहे. आणि आज जेव्हा एका वरिष्ठ अभियंत्याला शिवीगाळ करण्यात आली, त्याच्यावर चिखल फेकण्यात आला आणि हे सगळं समोर आल्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्यांना अटकसुद्धा केलेली आहे. हे सगळं प्रकरण आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी दिनेश केळुसकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. दिनेश, वडिलांनी माफी मागितली तरी देखील मुलाची अरेरावी काही थांबत नाहीये, पोलिसांनाही अरेरावी करताना दिसत आहेत. नितेश, बरोबर आहे. नितेश राणे आता कणकवली पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या गाडीने आले आणि कार्यकर्त्यांसह आले. तिथे काही लोकांची आणि त्यांची पोलिसांबरोबर बाचाबाची पण झाली. त्यांची मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दाखल केले तसेच गुन्हे हायवेचे ठेकेदार आणि हायवेचे अभियंता यांच्यावर दाखल करा की ज्यामुळे माणसं त्रस्त आहेत. पण ही उद्धत घालण्यापूर्वी नितेश राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत आणि त्या गंभीर गुन्ह्याखाली त्यांना आज तरी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागेल असं दिसतंय. त्याचं कदाचित उद्या त्यांना न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं, परंतु हे गंभीर गुन्हे असल्यामुळे न्यायालय सुद्धा त्यांना तात्काळ जामिनावर मुक्त करेल अशी शक्यता कमी आहे. धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा हे सगळं प्रकरण आता नितेश राणेंना भोवण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्याला सकाळी त्यांनी अरेरावी केली, शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर चिखल सुद्धा त्यांनी फेकलेला होता. तेव्हा आपण बघतोय की सकाळी हे सगळं प्रकरण झाल्यानंतर नितेश राणे यांना अटक होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. आणि नितेश राणे काही वेळापूर्वीच पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले, पण पोलिसांशी बोलतानाची त्यांची भाषा, त्यांचे हावभाव हे सुद्धा आपण बघतोय. आणि एका बाजूला सकाळच्या कृत्याबद्दल आपल्या वडिलांना माफी मागावी लागलेली आहे, हे सगळं वास्तव समोर असताना देखील नितेश राणेंची भाषा काही बदलत नाही आहे, अरेरावी काही थांबताना दिसत नाही आहे. पोलिसांशी सुद्धा ते कसं बोलतायत हे आपण या थेट दृश्यांमधून बघतोय. न्यूज 18 लोकमतवरती हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पोलीस स्टेशनमधली आपण बघतोय. पण आज ज्या पद्धतीने नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चिखलाची आंघोळ घातली, चिखल उडवला त्यांच्यावरती आणि त्यांना शिवीगाळ केली, त्याच्यानंतर जो प्रकार झाला त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना नारायण राणे यांना मात्र माफी मागावी लागली. मुलाच्या प्रतापावर त्यांना मात्र पश्चाताप व्यक्त करावा लागला. नाही, भडकाने का काम नाही आहे. अन्याय आहे. उधर हायवे होकर चालू नाही आहे, मट्टी आहे ऊपर. कितना महिना लोग जो मार्केट है वो बंद हुआ है रास्ता नहीं होने से. लोगों की भी हालत हो रही है ना, वो व्यापार बंद हुआ वहाँ. ये देखना चाहिए ना. मैं बोलते ये बात गलत है. ऑफिसर को अटैक नहीं होना चाहिए. ये जो खिचड़ डाला वो नहीं डालनी चाहिए. ये बात सही है. उसके बारे में हम इसके जो शासकीय अधिकारी है उनके हम माफी मांगेंगे, जरूर मांगेंगे. नारायण राणे यांनी जे झालं ते अत्यंत चुकीचं आहे असं सांगत आपण त्यांची माफी मागू असं सांगितलं. पण आज सकाळी नेमकं काय घडलं हे आपण बघतोय. नितेश राणे जे हायवे आहे तिथं चिखल होतोय आणि नागरिकांना त्रास होतोय, त्याच्याबद्दलची जी कैफियत आहे ती अधिकाऱ्यांच्या समोर मांडताना जी अरेरावी करण्यात आली, अधिकाऱ्यांना पुलाला बांधून ठेवण्याचं काम सुद्धा यावेळी करण्यात आलं आणि त्यांच्यावर नेमकं काय झालं आज सकाळी आपण बघूया. कटर कटर
मी काय तू कसा कंट्रोल केला आता माझी अवस्था बघ जरी सोड हाय कुठे बांधायचं काय गोव्याला कसं बांधा तू तुला काही का गोवा महामार्गाच्या कामाचं निमित्त करून कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी राजकीय स्टंट केला. महामार्गाचे उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांना आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर भर रस्त्यात शिबीगाळ केली. त्यावेळी काय घडलं ते तुम्हीच पहा. काय अवस्था होत असेल लोकांची तुला फक्त पहिलं पिलर बांधण्याची घाई आहे. मी काय तू काय पाणी म्हणजे पाणी फिरवलेलं आहे सर. पाणी फिरवलं पाणीचा निचरा कशात होणार रे कसा निचरा होणार. गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत नितेश राणे यांनी उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांना या भाषेत जाब विचारला. तुला झालं एवढा निगरगट्टा झालेला आहेस काय. लोक इथे येतात आता बाईकने कसे येत जात असतील किती माती उडत असेल त्यांच्यावर कसा कंट्रोल केला आता माझीच अवस्था बघ लोकांची काय होत असेल तुला दाखवू का कसं असतं का माझ्या होतं चल तुला लोळवतो तिकडे मी चल तू आता माझ्यावर जरी सोड कधी म्हणणार तू सुरू म्हणजे काय कोणाला दिसलं का सर्विस रोड म्हणजे कुठून दिसलं सर्विस रोड तुला सर्विस रोड हाय कुठे आहे बांधायचं काय गोव्याला कसं बांधा तू इथं काय बांधत आहे कडकोडीने तुला काय वाईट केलेलं आहे तुला काय राहिली नाही का काय बोलतो मी म्हणजे काय कशी माती उडते कधी दाखवायची का तुझ्यावर कच्चे कपडे तू गाडीने आलात आता हा आम्ही सगळ्या घाण पद्धतीने जायचं. शिबिगाळ केल्यानंतर नितेश राणे तिथेच थांबले नाहीत तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेडेकर यांच्या अंगावर चक्क चिखल टाकला. म्हणजे काय लोकांनी काय करावं मरावा का तुझ्या समोर लोकांनी करायचं काय गोव्याला रस्ते सर्विस रोड वाढतात तिथे मारायला काय तकलीफ आहे तुझी तुझं सगळं आता पिलरचं काम बंद एक आता मला एक पण तू सगळे बुलडोझरचा पिलरचा मार्ग काढून टाकायचे मला 15 दिवसामध्ये सर्व्हिस रोड पाहिजे इथे कुठली पाहिजे म्हणजे चल पहिले पडत पडत चल चल तुला कसे लोक चालतात तुला मी काय तू कसा कंट्रोल केला असं माझी अवस्था बघ तुला माहित काय घेतो. नितेश राणे यांच्या या स्टंटबाजीमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या महामार्गाचं काम अधिकारी नाही तर कंत्राटदारांकडून केलं जातं हे न समजण्या इतके नितेश राणे निश्चित अज्ञानी नाहीत. कंत्राटदाराला याविषयी जाब विचारण्याच्या ऐवजी राणेंनी अधिकाऱ्यांना टार्गेट का केलं. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असताना त्याची नितेश राणे यांनी संबंधित खात्याकडे तक्रार का केली नाही. अधिकाऱ्यांना वेठीस धरून रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे का. कणकवलीतून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत पण त्यासाठी अशी राजकीय स्टंटबाजी योग्य आहे का हाच खरा प्रश्न आहे. दिनेश केळुसकर न्यूज 18 लोकमत कणकवली सिंधुदुर्ग. आंदोलनाच्या नावाखाली हा सगळा प्रताप त्यांनी केलेला आहे नितेश राणेंनी आणि त्याच्यानंतर त्यांना जेव्हा अटक करण्यात आली पोलीस स्टेशनमध्ये गेले तिथं देखील त्यांची भाषा नेमकी काय होती ती सुद्धा ऐका. आमदारावर कोणतीही कारवाई होत नाही.
नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा पोलिसांशी अरेरावी केली. ऐकूया. तेव्हा आपण बघितलं की कशा पद्धतीने ही सगळी कार्यकर्त्यांची नेत्यांची अरेरावी जी आहे ती आधी अधिकाऱ्यांच्या बद्दल होती आणि त्याच्यानंतर आता ती अरेरावी पोलिसांच्या समोर सुद्धा सुरूच होती. सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांचं राज्यभर काम बंद आंदोलन आता याच्या नंतर सुरू झालेलं आहे. नितेश राणेंनी अभियंत्यांना जी मारहाण केलेली आहे त्या मानहानीचा निषेध करण्यासाठी म्हणून आता अभियंत्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, सकाळी जो एक प्रकार घडलेला आहे की नितेश राणे यांनी अभियंत्याच्या अंगावर चिखल टाकून त्या संपूर्ण प्रकरणाचा जाब विचारला होता. या संपूर्ण प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचा कुठेही संबंध नसताना हे अधिकारी म्हणतात की हा संपूर्ण जो काम आहे हे कॉन्ट्रॅक्टर यांना देण्यात आलेला आहे, तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कुठलाही हस्तक्षेप येत नाही. असं असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणं हे निषेधात आहेत आणि या घटनेच्या विरोधात राज्यातले सर्व जे बांधकाम अभियंते आहेत ते संपावर आजपासून बेमुदत संपावर निघालेले आहेत. ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले आहेत आणि उद्या देखील सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना देखील या संदर्भात भेटून निवेदन देण्याचं सतीश राजे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला हादरा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत फूट पडली आहे. आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी सवता सुभा उभा करण्याचा निर्णय घेतलाय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही फूट पडल्यानं वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत विधानसभा निवडणुकीपूर्वीच उभी फूट पडली आहे. वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकरांनाच वंचितमधून बाहेर काढणार असल्याचं लक्ष्मण मानेंनी गुरुवारी सकाळी पत्रकारांना फोन करून सांगितलं. मात्र दुपारी जेव्हा ते पत्रकारांसमोर आले तेव्हा त्यांनी घुमजाव केलं. प्रकाश आंबेडकरांच्या कार्यशैलीवर टीका करत आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याची घोषणा मानेंनी केली आहे. त्यांच्या गटाचे ते अध्यक्ष असतील पण माझा गट मी वेगळा केला हे मी जाहीर करतोय की मी माझी वेगळी वाट आहे, त्यांची वाट वेगळी आहे, ते वेगळ्या वाटेने जात आहेत, मी वेगळ्या वाटेने जातोय. वंचित मधून बाहेर पडताच लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला. वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच वंचित मध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलं. तर या वादावर प्रकाश आंबेडकरांनी संयमी भूमिका घेतली आहे. मला 12-14 जागा लागतील असं वाटत होतं. प्रत्यक्षामध्ये आमच्या 12-14 राहिल्याच बाजूला आमच्या शत्रू पक्षाला 12-14 वाढल्या आणि आम्हाला एकही नाही मिळाली. आता हे तर वास्तव आहे. आता ह्या वास्तवाचा अर्थ काय होतो की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आमचा फायदा बीजेपीला झाला. लक्ष्मण माने हे उभं करण्यामध्ये पुढाकार होते याची आम्हाला जाणीव आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. ते आजही वंचित बहुजन आघाडीचे असणारे ज्येष्ठ नेते आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये आणि ते राहतील एवढंच फक्त मी जाहीर करतो. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लक्ष्मण मानेंनी वेगळी वाट चोखाळल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला पहिला हादरा बसलाय.
त्यावर वंचित आघाडी कशी मात करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. प्रेक्षकांनो, तुमच्या हातात मोबाईल आहे का? तुमचं उत्तर हो असेल तर त्याच मोबाईलमुळे तुमचा सुखी संसार मोडण्याची शक्यता आहे. तुमच्या संसाराचा घटस्फोट होण्याची शक्यता वाढली आहे. खोटं वाटत असेल तर हा रिपोर्ट बघा. स्मार्टफोन स्टेटस सिम्बॉल आहे, पण हा स्टेटस सिम्बॉल तुमचा संसार वाचू शकत नाही. स्मार्टफोनमुळे अनेक जण फेसबुक, व्हॉट्सअप या सोशल मीडियाला बराच वेळ देतात, पण हा स्मार्टफोन आणि सोशल मीडिया तुमच्या संसारात विष कालवतोय. नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलच्या आकडेवारीनुसार 30% संसार मोडायला मोबाईल कारणीभूत ठरतोय. भरोसा सेलकडे वर्षभरात 2000 केस आल्या होत्या. त्यातल्या 30% तक्रारी या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे करण्यात आल्या होत्या. कोर्टात याआधी हुंडा, मारहाण, व्यसन, विवाहबाह्य संबंध अशा कारणांमुळे घटस्फोट मागितला जायचा, पण आता साथीदार मोबाईलचा अतिवापर करतो या कारणामुळे घटस्फोट मागितला जातो. सोशल मीडियामुळे पती पत्नी एकमेकांना वेळच देत नाही अशी स्थिती आहे. घरी एखादा पुरुष आला तर त्याची अपेक्षा असते की स्त्रीने पाणी आणून द्यावं, विचारपूस करावी. त्याच्याऐवजी ती स्त्री मोबाईलमध्ये व्यस्त असते, एक तर फेसबुकवर असते किंवा मैत्रिणींशी चॅटिंग करण्यात असते, किंवा असं उलटही होतं की पुरुषही व्यस्त असतो की तो घरात आल्यावर पहिलं येऊन बॅग ठेवतो आणि स्वतःच्या मोबाईलवर काय मेसेजेस आले आहेत हे बघतो. मग अशा वेळेला काय होतं की संवाद हा कमी झालेला आहे स्त्री पुरुषांमधला, आणि ते कंटिन्युअस मोबाईलवर असल्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद जो आहे तो अतिशय कमी झालेला आहे. जगाशी कनेक्ट राहण्यासाठी मोबाईल गरजेचा आहे, पण सोशल मीडियाचा वापर किती करायचा याचं तारतम्य बाळगण्याची गरज आहे. पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा ही जशी गरज होती तशी आता मोबाईल ही आवश्यक गरज झालेली आहे. तर त्याच्यामुळे पुरुष आणि स्त्री ह्या दोघांच्याही हातात मोबाईल असतो, कारण ते दोघंही नोकरी करणारे असतात. तर अशा वेळेला फेसबुक, व्हॉट्सअप याद्वारे वेगवेगळ्या मैत्री होणं, मैत्री असणं, हे असे प्रकार वाढलेले आहेत. सोशल मीडियाचा जसा फायदा आहे तसेच अनेक तुटेही आहेत. जग जवळ आणणारा स्मार्टफोन अनेकांच्या सुखी संसारांमध्ये बॉम्बप्रमाणे स्फोट घडवतोय. हर्षल महाजन, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तीर्थक्षेत्र जेजुरीच्या जुनागड कडे पठार इथल्या खंडोबा मंदिरात आषाढ शुद्ध प्रतिपदेच्या निमित्तानं गणपूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. भगवान शंकरानं मार्तंड भैरव अवतार धारण केल्याचा हा दिवस असल्यानं या दिवशी देवगणांनी त्यांची भंडाऱ्यानं पूजा अर्चा केली. तेव्हापासून गणपूजा म्हणून या उत्सवाला ओळखलं जातं. रात्री नित्यनेमानं पूजा झाल्यानंतर मानकऱ्यांनी स्वयंभू लिंगावर भंडाऱ्याच्या राशी रचल्या. यानंतर वेगवेगळ्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. मानकरी आणि भाविकांनी आणलेला अंदाजे 2 टन भंडाऱ्याची यावेळी अगदी मार्तंड भैरवाच्या गळ्यापर्यंत आरास करण्यात आली. यानंतर आरती करण्यात आली आणि रात्रभर मंदिराभोवती दिवटीच्या प्रकाशात सनेच्या मंजूळ स्वरात छविना सुरू होता. याच बातम्यांसोबत बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.